ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची उद्धव ठाकरेंकडून घोषणा, उपेक्षितांच्या राजकारणाची सुरुवात व्हावी यासाठी एकत्र येत असल्याचं प्रकाश आंबेडकरांचं विधान। देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येतोय, पुढची राजकीय वाटचाल कशी असेल याबद्दल वेळेनुसार निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। देशामध्ये नवा हुकुमशाह जन्माला येतोय, त्याला आवर घालणं गरजेचं, आम्ही एकत्र नया रास्ता नया रिश्ता या तत्वावर पुढे जाऊ, युतीच्या घोषणेनंतर आंबेडकरांची घोषणा। ही शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन विचारांची युती, या दोन शक्ती एकत्र याव्यात हे बाळासाहेबांचं स्वप्न, तर दोघांसमोर कोणत्याही शक्तीचा निभाव लागणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। कोणत्या पक्षानं कुणाबरोबर जावं हा त्या पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय, आमच्यासोबत खरी भीमशक्ती आहे, रामदास आठवले जोगेंद्र कवाडे आमच्यासोबत आहेत, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। आज शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती, जयंतीनिमित्त शिवाजी पार्कमधल्या स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची गर्दी। माझ्या जीवनामध्ये सगळं योगदान बाळासाहेबांचं आहे, आम्ही आज त्यांच्यामुळेच आहोत, हे सरकार त्यांच्यामुळेच आहे, त्यांचे विचार त्यांची शिकवण हे सरकार पुढे नेतंय, या शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बाळासाहेबांना अभिवादन। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला व्हिडिओ, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आम्हाला सदैव लाभत राहो, फडणवीसांचं ट्विट। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला बाळासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा, बाळासाहेब ठाकरेंच्या अखेरच्या क्षणी आपण त्यांना भेटू शकलो नाही याचं दुःख आजही मनामध्ये कायम, ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिवादन। मनसेकडून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त खास व्हिडिओ, पक्ष सोडताना बाळासाहेबांशी केलेल्या अखेरच्या संवादाला राज ठाकरेंचा उजाळा। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून अनोखी आदरांजली, शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रत्येक महत्वाच्या टप्प्याच्या आढाव्याची व्हिडिओमधून माहिती। परभणीच्या पालममधून रामचंद्र गायकवाड 6 दिवसांमध्ये 500 किलोमीटरचा सायकल प्रवास करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर, यावर्षी या उपक्रमाचं त्यांचं 7वं वर्ष। बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते शिवाजी पार्कमधल्या स्मृतीस्थळावर, संगमनेरमधून अजित मोमीन यांच्या कार्यकर्त्यांचा स्वतःच्या रक्तानं उद्धव ठाकरेंना संदेश। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांच्याकडून 11111 लाडवांचा प्रसाद, तर 11111 भगव्या फुग्यांनी मशालीचं चिन्हही साकारलं। उस्मानाबादमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटानं समोरासमोर स्टेज उभे केले, दोघांचीही डॉल्बीवरून जोरदार घोषणाबाजी। कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 3 समित्यांची स्थापना, गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक, जगदीश मुळीक यांच्याकडे पोटनिवडणुकीचं नेतृत्व, कसबा चिंचवडची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करणार असल्याची चंद्रकांत पाटील यांची माहिती। भाजपनं छोट्या पक्षांना नेहमी गरजेपुरतं जवळ घेतलं, त्यांना संपवायचं हा भाजपचा एककलमी कार्यक्रम, भास्कर जाधवांची टीका, तर शिंदे गटाचं काय होणार याचं उत्तर येणारा काळ देईल, जाधव यांचा शिंदे गटाला उपरोधित ठेवला। चर्चेत असलेले युवासेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले युवासेनेच्या बॅनरवर झळकल्यानं चर्चांना उधाण, युवासेनेतल्या काही नेत्यांवर घोलेंनी व्यक्त केली होती नाराजी। भारती विद्यापीठाच्या मुंबईतल्या रुग्णालयाचं उद्घाटन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विश्वजित कदम आणि इतर नेत्यांची उपस्थिती। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून मुंबईमध्ये राष्ट्रीय SC/ST केंद्र परिषदेचं आयोजन, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कॉन्क्लेव्हचं उद्घाटन। बाळासाहेबांचा राज या 2 अंकी नाटकाचा आज शुभारंभ, मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात 4:30 पहिला प्रयोग, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नातं नाटकाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न। लोकांनी ठरवलं तर राहुल गांधीही पंतप्रधान होतील, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, तर 2047 पर्यंत त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही, बावनकुळेंचा टोला। दाओसमध्ये करार केल्याचं सांगत खोके सरकारनं राज्यामध्ये बोगस कंपन्या आणल्यात, त्याचा लवकरच भांडाफोड करू, आदित्य ठाकरेंचा इशारा, गद्दारी करून सुरतला पळून गेलेल्या टोळीमुळेच राज्यातील उद्योग बाहेर, आदित्य ठाकरेंचा घणाघात। श्रद्धा वालकर हत्याकांड, दिल्ली पोलीस लवकरच दाखल करणार आरोपपत्र, 100 पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब, शिवाय त्यामध्ये आरोपी आफताब पुनावाला याचा कबुली जबाब आणि नार्को तपासणीचाही अहवाल, प्रजासत्ताक दिनानंतर अंतिम दोषारोपपत्र दाखल केलं जाणार, सूत्रांची माहिती। मुंबईमधली हवा अजूनही प्रदूषितच, मागच्या काही दिवसांच्या तुलनेत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा मात्र नक्की, मुंबईतला हवा गुणवत्ता निर्देशांक 266।
मनसेचे गजानन काळे यांची आक्षेपार्ह शब्दांमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर टीका. सुषमा अंधारे यांच्या पक्षांतराचा दाखला देताना गजानन काळेंची ठाकरेंवरही टीका. कोकण रेल्वेच्या आणखी चार गाड्या विजेवर धावणार, डिझेल इंजिन होणार हद्दपार. कोकण रेल्वेचे 100% विद्युतीकरण पूर्ण, रेल्वेचे 150 कोटी वाचणार. कोकण रेल्वे स्थानकांना जोडणारे रस्ते आता सिमेंट कॉन्क्रीटचे होणार, रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील 9 प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश. भारत बायोटेकची नाकाद्वारे देण्यात येणारी पहिली नेझल लस इनोवॅक्स 26 26 जानेवारीपासून मिळणार. भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इला यांची माहिती. खासगी रुग्णालयात लसीची किंमत 800 रुपये तर सरकारी रुग्णालयात 325 रुपये. अंधांसाठी दृष्टी परिवार असोसिएशनकडून बोरिवली पश्चिमेमधल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये इंद्रधनुष 2023 या कार्यक्रमाचं आयोजन. अंधबांधवांकडून विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन. राणीच्या बागेच्या शेजारील भूखंडाचं आरक्षण काढून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळापासून ठाकरे गटाच्या मशाल यात्रेला सुरुवात. कळंबोलीपर्यंत दरवर्षी काढण्यात येते मशाल यात्रा. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्गातल्या समुद्रकिनाऱ्यावर वायुशिल्प. प्रसिद्ध वायुशिल्पकार रविराज चिपकर यांनी वेंगुर्लेमधल्या आरवली सागर तीर्थ समुद्रकिनाऱ्यावर साकारलं शिल्प. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अल्पेश घारे या कलाकाराची सिंधुदुर्गातल्या निवती किनाऱ्यावर बाळासाहेबांची 20 फुटांची कलाकृती सादर. कलर स्प्रेच्या सहाय्यानं साकारली कलाकृती. ड्रोन कॅमेऱ्यातली दृश्य. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडून विरार वडोदरा टप्प्यामधील महामार्गाचा फोटो ट्वीट. प्रगतीचा महामार्ग हे विलोभनीय दृश्य, परदेशातील नवे हिंदुस्थानातील आहे, महामार्गाचे फोटो शेअर. वर्ध्यातल्या घोरड गावामध्ये केजाजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव. भाविकांचं टाळ मृदुंगाचं वादन करत रिंगण. रिंगण पाहण्यासाठी अलोट गर्दी. धुळे जिल्ह्यातलं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आज. जिल्ह्यामध्ये धुक्याची चादर कायम. थंडीमुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. ऑनलाईन बैल विक्री करण्याच्या नावानं शेतकऱ्याला 95,000 गंडा. बीडमधला प्रकार. सायबर पोलिसांचा तपास सुरू. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ई गव्हर्नन्स विषयावरील प्रादेशिक परिषदेचं उद्घाटन. 2 दिवस परिषद मुंबईमध्ये सुरू राहणार. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126वी जयंती. ओडिशातल्या पुरी बीचवर वाळूचं शिल्प तयार करत सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन. साखरेच्या उत्पादनात यंदा 20 ते 25 लाख टनांची घट. निर्यातीवर केंद्र सरकारनं बंधन लावल्यामुळे कारखानदार अडचणीत. दिग्रेटखाली नागपूरमधल्या आरएसएसच्या कार्यालयात हेडगेवार आणि गोळवलकरांना वाहिली श्रद्धांजली. अमेरिकेनं भारतातल्या व्हिसा कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची केली घोषणा. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण. देशातील सर्वच महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर. नेटफ्लिक्स वापरण्यासाठी सर्वांनाच द्यावे लागणार पैसे. पासवर्ड शेअरिंगचा पर्याय बंद होणार. 2 नव्या सीईओंचा पुनरुच्चार. पासवर्ड शेअर करायचा असेल तर पैसे मोजावे लागणार याचे संकेत नेटफ्लिक्सने याआधीच दिले होते. येत्या काही महिन्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी टीम इंडियाचे काही खेळाडू पोहोचले उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात. सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांची बाबा महाकालच्या भस्म आरतीला उपस्थिती. ऋषभ पंतच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्याची सूर्याची माहिती. क्रिस्टियानो रोनाल्डोचं सौदी प्रो लीगमध्ये विजयी पदार्पण. अल नासर क्लबनं इत्तिफाक क्लबचा 1-0 केला पराभव. रोनाल्डो पूर्ण 90 मिनिटं खेळला पण त्याला गोल करता आला नाही. ब्राझिलियन फुटबॉलपटू तालिस्कानं मारला सामन्यातला एकमेव गोल. पाकिस्तानमध्ये विजेचं मोठं संकट. राजधानी इस्लामाबाद, कराची, लाहोर, क्वेटा अशी सगळी मोठी शहरं सकाळपासून अंधारात. बलुचिस्तानला वीज पुरवणारी लाईनसुद्धा ठप्प. नॅशनल ग्रीड यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.